नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. उद्या आहे गुरुपुष्यमृत योग. पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जातं आणि ज्या दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी अमृत योग निर्माण होतो. म्हणूनच या दिवसाला गुरुपुष्यमृत योग असेही म्हटले जाते. पुष्य नक्षत्र जेव्हा शुक्रवारी किंवा रविवारी येतं त्या दिवसाला देखील विशेष महत्त्व असतं. पण गुरुपुष्यमृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे. या योगावर आपण शुभ कार्य, गृहप्रवेश, व्यवसायाची सुरुवात किंवा गुंतवणूक अशा प्रकारचे जे शुभ कार्य असतात ते आपण या दिवशी करू शकतो. त्याचमुळे उद्याच्या दिवशी आपल्याला कोणत्याशा सेवा करायची आहे आणि उपाय करायचे आहे, अर्थातच आर्थिक प्रगतीसाठी आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर माझ्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर गुरुपुष्यमृत योग हा उद्याच्या दिवशी अर्थात 28 डिसेंबर रोजी आहे. 28 डिसेंबरला उत्तर रात्री 1:30 नक्षत्र लागणार आहे. ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:12 गुरुपुष्यमृत योग हा राहणार आहे. अर्थात काय, तर गुरुपुष्यमृत योग हा गुरुवारीच असतो. शुक्रवारी किंवा रविवारी किंवा शनिवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवसाला गुरुपुष्यमृत असे म्हणत नाही. त्यामुळे गुरुपुष्यमृत योग उद्याच्याच दिवशी आहे. या योगाबद्दल अनेक जणांच्या मनामध्ये अनेक संभ्रम देखील असतील. असं म्हटलं जातं की गुरुपुष्यमृत योगावर आपल्या गुरूंची केलेली सेवा आणि उपासना आपल्याला अमाप फळं देऊन जाते. बघा, गुरुपुष्यमृत योगावर मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे किंवा गृहप्रवेश करणे किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करणे हे अत्यंत शुभ असं मानलं जातं. मौल्यवान वस्तूंची खरेदी, अर्थात या दिवशी आपण सोने, चांदी, हिरे, मोती अशा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याची पद्धत असते. त्यातल्या त्यात गुरुपुष्यमृत योगावर सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की या योगावर खरेदी केलेलं सोनं हे कधीही विकण्याची वेळ आपल्यावर येत नाही आणि ते सोनं नेहमी वाढतच जातं अशी पारंपरिक मान्यता आहे. त्याचबरोबर बघा, गुरुपुष्यमृत योग जरी शुभ असला तरी या योगावर विवाह मात्र टाळले जातात. अर्थात गुरुपुष्यमृत योगावर विवाह करत नाहीत. शुभ कार्य आपण काहीही करू शकता. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक आपण करू शकता. शेअर मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी देखील उद्याचा दिवस खूप चांगला आहे. त्यानंतर गृहप्रवेश असेल, नवीन वस्तूंची खरेदी असेल किंवा नवीन वाहनांची खरेदी असेल, ते देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. आपल्याला जर व्यवसायामध्ये यश मिळत नाही किंवा आपल्याला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जुना व्यवसाय आपल्याला परत रिस्टार्ट करायचा आहे तर तो देखील आपण उद्याच्या दिवशी केला तर अर्थातच आपल्याला आपण केलेल्या कामामध्ये नक्कीच यश मिळतं. बघा, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी श्रीगुरूंची केलेली सेवा आणि उपासना विशेष फलदायी ठरते. त्याचबरोबर गुरुपुष्यमृत नक्षत्रावर माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची सेवा आणि उपासना करण्याची देखील पद्धत असते. काही जण अर्थात जाणकार लोक या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्याचा विशेष सल्लाही देत असतात. बघा, उद्याच्या दिवशी गुरुपुष्यमृत नक्षत्रावर आपल्याला जर नोकरीप्राप्तीमध्ये काही समस्या असतील किंवा नोकरी मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी आपण संकल्पयुक्त 51 वेळेस श्री गुरुचरित्र अवतरणिका वाचली तर याचाही खूप चांगला अनुभव हा आपल्याला येतच असतो. बघा, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सेवा केलेला आहे त्यांना खूप चांगला अनुभव या सेवेचा आलेलाच आहे. आपल्याला काय करायचं आहे, संकल्पयुक्त 51 वेळेस आपल्याला श्री गुरुचरित्र अवतरणिका उद्याच्या दिवशी वाचायची आहे आणि उद्याच्या दिवसापासून आपण 5 गुरुवारपर्यंत किंवा 11 गुरुवारपर्यंत ही सेवा आपण कंटिन्यू करू शकतो. त्यानंतर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यमृत योगावर लक्ष्मीपूजनाला देखील विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे या दिवशी आपण आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक उपाय करू शकतो. तो म्हणजे उद्याच्या दिवसापासून 24 दिवसांपर्यंत आपल्याला तो उपाय करायचा आहे. काही जणांनी हा उपाय केलेला असेल, ज्यांनी उपाय केलेला आहे त्यांना तर अनुभव हा आलेलाच असेल. तर या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गुरुपुष्यमृत योगावर एक चांदीचं निरंजन सोनाऱ्याकडून आणायचं आहे आणि त्या निरंजनमध्ये आपल्याला रोज एक याप्रमाणे वाती लावायची आहे. पहिल्या दिवशी एक वात लावायची, फुलवाती ज्या असतात तुपात भिजवलेल्या फुलवाती, शुद्ध तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती यामध्ये आपल्याला लावायचे आहे. पहिल्या दिवशी एक वात लावायची, दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या, तिसऱ्या दिवशी 3 वाती लावायच्या, अशा प्रकारे चढत्या क्रमाने आपल्याला 12 वाती लावायच्या असतात आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने वाती लावायच्या असतात. तर ही सेवा आपली टोटल 24 दिवसांची ही सेवा असते. ही सेवा आपण जर संध्याकाळच्या वेळेला केली तर अतिशय उत्तम. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना याचा खूप चांगला असा अनुभव हा आलेलाच आहे. त्यामुळे ही सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करून बघा. महत्त्वाचं म्हणजे या सेवेची सुरुवात आपल्याला फक्त गुरुपुष्यमृत नक्षत्रावरच करता येते. इतर कुठल्याही महत्त्वपूर्ण दिवशी आणि कोणत्याही सणाच्या दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या नक्षत्रावर या सेवेची सुरुवात आपल्याला करता येत नाही. ही सेवा फक्त गुरुपुष्यमृत नक्षत्रापासूनच आपल्याला करता येत असते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवसापासून ही सेवा नक्कीच करून बघू शकता. त्याच्यानंतर बघा, माता लक्ष्मीची उपासना देखील उद्या विशेष फलदायी ठरते. माता लक्ष्मीच्या उपासनेमध्ये काही असे विशेष मंत्र आहेत किंवा स्तोत्र आहेत, जसं की कनकधारा स्तोत्र आहे. कनक या शब्दाचा अर्थ होतो सुवर्ण. कनकधारा स्तोत्राचं पठण देखील आपण उद्याच्या दिवशी करू शकता.
त्यानंतर श्रीसूक्तम आहे, श्रीसूक्तमचं पठण देखील आपण उद्याच्या दिवशी एक वेळा किंवा 16 वेळेस केलं तर अतिशय उत्तम. त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम आहे, महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष फलदायी ठरतं. बघा, उद्या मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे, त्यामुळे उद्या देखील आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायचीच आहे. गुरुपुष्यावृत योगसुद्धा आहे, तर हा दुग्ध शर्करा योग बनलेला आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला जेवढ्याही जास्त सेवा आणि उपासना शक्य आहे तेवढ्या जास्त सेवा आपण उद्याच्या दिवशी नक्कीच करून बघाव्या. अर्थातच याचा आपल्याला खूप चांगलाच अनुभव हा नक्कीच येईल. बघा, त्यानंतर आहे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र, तर या स्तोत्राचं पठण देखील आपण उद्याच्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम. बघा, गुरुपुष्यमृत योगावर आपल्या कुलदेवीची सेवा देखील करणे विशेष प्रभावशाली मानलं जातं, त्यामुळे ज्यांना उद्याच्या दिवशी शक्य आहे त्यांनी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण आवर्जून करायला पाहिजे. दुर्गा सप्तशती वाचणे शक्य नसेल तर कमीत कमी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण देखील आवर्जून करावं. त्यानंतर देव्य कवच आहे, अर्गला स्तोत्र आहे, किलक स्तोत्र आहे आणि देवी सूक्त आहे, तर हे जे कुलदेवीचे स्तोत्र आणि मंत्र आहेत त्यांचं पठण देखील उद्याच्या दिवशी आपण आवर्जून करायला हवं. आणि हे जे स्तोत्र मंत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांचं पठण आपल्याला दिवसभरातून केव्हाही किंवा संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम. उद्याच्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये संध्याकाळी तुपाचा दिवा आवर्जून लावायला पाहिजे. गुरुपुष्यमृत योगावर शिवलिंगावर अर्थात महादेवाला हरभऱ्याची डाळ अर्पण करणं सुद्धा विशेष फलदायी ठरतं. गुरुपुष्यमृत योगावर दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. आपण योग्य व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान किंवा धान्य आपण दान देऊ शकता. यानंतर बघा, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर उद्याच्या दिवशी तुम्ही अभिषेक आणि कुंकुमार्चन देखील करू शकता. ललिता सहस्त्रनाम स्तोत्र म्हणून किंवा श्रीसूक्तम म्हणून किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे आवर्जून करायला पाहिजे. श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर कुलदेवीच्या टाकावर देखील आपण ही सेवा करू शकता, किंवा आपल्याकडे जे चांदीचे शिक्के असतात तर त्या शिक्क्यांवर देखील आपण अशा प्रकारचं कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी करू शकता. त्यानंतर बघा, माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचे काही विशेष मंत्र आहेत, जसे की लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, याचा जप देखील आपण उद्याच्या दिवशी केला तर अतिशय उत्तम. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील आपण गुरुपुष्यमृत योगावर आवर्जून करायला हवं. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे, या स्तोत्राला देखील खूप महत्त्व आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेसोबतच भगवान विष्णूंची सेवा करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण बघा, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यमृत योगावर गुरूंची सेवा आणि उपासना ही अमाप फळं देऊन जाते, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी 51 वेळेस श्री गुरुचरित्र अवतरणिका जरूर वाचावी. आणि आपल्या गुरूंचा जोही मंत्र असेल तो मंत्र, त्या मंत्राचं नामस्मरण किंवा त्या मंत्राचं जप उद्याच्या दिवशी नक्कीच करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं संपूर्ण एक पारायण उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढ्याही सेवा किंवा उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी जेवढ्या जास्त सेवा आणि उपाय करणे तुम्हाला उद्याच्या दिवशी शक्य होतील तेवढ्या जास्त सेवा करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीची पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.